पुष्पे मी गोठा झाडाला घेतो म्हणजे धारा काढून झालं की रानात जायला मोकळा. अगं बाई काहीतरी करायला पाहिजे नाहीतर एवढा चांगला चान्स आलेला हुकल. जयडे ए जयडे जयडे काय ग मम्मी काय करत होतीस? काय नाही आता चुटली बसली होती. तू निस्ती बस एखाद्या कामाला हात लावू नकोस बघ. बर नाही लावत. अग म्हशे नाही लावत काय नाही लावत. चल तो खराटा घे आणि गोट्यातलं झाडून काढ आणि तेवढं झालं की शेणाची पाटी भरायची आणि उकिरडाव टाकून यायची. काय काय ऐकू नाही आलं? आलं की पण मी नाही करणार. मी इतक्या दिवसांमध्ये शेणाला हात नाही लावलेला. जेडे ले तोंडवर करून बोलू नकोस. ही आजवर असली वागलीस ना म्हणूनच घरात बसून आहेस बघ. गप गुमान कामाला लाग नाहीतर एक दिन बघ ठेवून. मी नाही करणार. तू कशी करत नाही तीच बघते. एवढं काय झालं तुला चिडायला? करते मी कर कर नीट कर. शीतलीचा राग माझ्यावर काढायचं नाही सांगून ठेवते. तिचा काय ग संबंध येत? तू माझी पोरगी आहेस म्हणून मी तुला बोलते. ती मरे ना का तिकडं म्हणून अशी कामाला चुपतीस ना मला. मग नको काम करायला लय राणी लागून गेलीस की तवा शेणाला हात लावायला नको म्हणतीस ती. बाई करते उगस लई बोलायची गरज नाही. खबरदार जर बापासमोर नाटक केलीस तर गप गुमान सगळी काम करायला घे. चल काय ग काय झालं? काय व्हायचंय तवा मला माझ्या लेकीची लय काळजी लागून राहिली. का ग का ग म्हण कसलं बाप आहे म्हणायचं तुम्ही? अहो आपली पोरगी एवढी घरात बसून आहे गप खाली मन घालून गुरावाने राबती भूकाचू करत नाही म्हणून काय झालं? अहो आता लगीन होऊन नांदायला जायची तर तिच्यावर कसली येळ आली. अगं असं काय बोलतीस मला काय वाटत नाही तिच्याबद्दल. निस्त वाटून काय उपयोग आहे आपण जर असंच हातावर हात ठेवून बसलो तर पोरगी घरातच राहील. पुष्पे अगं ही काय मदनत मदनत काय तवा काय का तुम्हाला तिची काय काळजी का काय विचार करून ठेवलाय? बघा बघा कुणी काय म्हणायच्या आताच गोट्यातल्या कामाला हात घातलाय पोरीनं. अहो ज्या हातावर मेहंदी लागायला पाहिजे होती ते हात शेणाच्या पाट्या उचलत्यात. अगं पुष्पे जेडे जेडे तू आज जा मी बघतो काय असेल ते कामाचं. काय नको राहू दे. अगं मी करतो म्हटलं की. अहो पप्पा नको करते मी. अगं काय बाई कसं होणार आहे कुणाच टाक माझ्या लेकीचं. पुष्पे तू ग डोळ्यात पाणी आणू नकोस. त्याच्याशिवाय मी करणार तरी काय आहे म्हणा. काय करणार आहेस जा आज जा करू आपण काहीतरी. हा तुम्ही नुसतं बघतच बसा करू काहीच नका. हे बाई तू जातीस का आता माझ्या डोक्याला नको ताप देऊ. आपल्या पोरीचं काय तर बघा म्हणलं की लगेच डोसक्याला ताप होतोय तुमच्या. आणि त्या शीतलीचं काय असतं तर लगेच केलं असतं आहे का नाही? अगं पुष्पे कुठला विषय कुठं नेतेस तू? हा जा बरं आज जा. जाते जाते आणि आपल्या पोरीला माहेरचा शेणकोटाच करत बसू दे. मोबाईल दो इधर. क्या हुआ मेरा मोबाइल क्यों ले रहे हो? क्या फोटो खींचना सख्त मना है?
ये आपको पता होना चाहिए। लेकिन ये असंभव तो असंभव है ना, तुम मेरे से रहा नहीं गया। सॉरी, अब दे दो मुझे मोबाइल। अभी नहीं दे सकते हा? हम ऑफिस में रखेंगे, जाते हुए लेके जाना। ऐसा मत करो, मेरे को अर्जेंट है फोन। हम कुछ नहीं कर सकते, अपने रूल तोड़ा है। लेकिन मैं सॉरी बोला है ना। आप किसके साथ आए हो? आजा के साथ। अजिंक्य शिंदे, ये देखो ये दोस्त है मेरा अजिंक्य शिंदे। राम श्रीमान। राम राम। का चल राहुल? श्रीमानांनी माझा मोबाईल काढून घेतलाय। इनको बताया नहीं था यहाँ पे कैसा रहना चाहिए? नहीं बताया था मैंने, लेकिन भूल गया शायद। इस बार माफ कर दो, अगली बार नहीं गलती करेगा। हाँ 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 सब, मैं अगली बार अपनी शादी में भी फोटो नहीं निकालूंगा सच में। फिर दिखाई दिया ना तब तुम्हारी खैर नहीं। सब जो पनिशमेंट देंगे वो मेरे को चलेगा। ठीक है ओके। ए चक्कर तुला एकदा सांगितलं कळत नाही का? कशाला फोटो काढत होतस? ते मला कुणाला तर पाठवायचं होत ना। कुणाला? ते कुठं कुणाला? खरं सांगतोस का आता? खरं म्हणजे ते माझ पर्सनल आहे ना। हे पर्सनल वाले सांग नाही तर बघ आता। ऐकून त्रास असतील बक्षितले। तुला म्हणलं होतं का नाही कुणाचं तरी माग लागले म्हणून? लवकर बँड वाजवायला पाहिजे। बँड तर माझं वाजतच असतो काय। फुल अँड फायनल। होय फुल अँड फायनल म्हण। रावल्या काय रे नवीन प्रकरण? आणि मी काय म्हणती, मला काय सांगितलंस? सॉरी शीतल, तुला मी सांगणारच होत। आलाय मोठा सांगणार, तुझ्याशी तर मी बोलतच नसते आता। खरंच शीतल, मी तुला फिक्स मध्ये सांगणार होतो। ग बस राहू दे आता। पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर का ही पोरगी भी माझी मैत्रीण निघाली ना तर तुझं काय खरं नाही। नाही तुझी मैत्रीण नाही। घ्या बस आता इधर सामान आणि मदत करील। काय शेठ? नमस्कार वहिनी। शेठ तुम्ही लागले वाटत संसाराला। अरे ते स्वयंपाक करायचं होतं ना तिला, घरात काहीच सामान नव्हतं म्हणून। अरे वा 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 वहिनी, आज येत असतं बरं का तुमच्याकडे जेवायला? हा आम्ही पण। आम्ही पण? अरे पण हफ्ता तर आली ती, करू घ्या आपण एखाद्या रविवारी नंतर। रविवारी तुम्ही थांबणार आहे इथं? आणि तवा रविवारी म्हणून वहिनीने घेऊन कुठं बाहेर गेला तर? ते काय नाही, बेत आजच झाला पाहिजे काय रे पोरांना। अरे पण आताशी आली ती, एवढ्या लवकर सगळ्यांचं जेवण म्हणजे कसं काय? तू गप, ते काय नाही, एक तर जेवणाची बोली करून माझ्याकडनं सगळी कामं करून घेतली माहितीये का वहिनी। अरे पण ऐक अभय भाऊजी, या तुम्ही सगळेजण जेवायात। अयो अंग अशी पाहिजे वहिनी सगळ्याला। शेठ बघा, नाहीतर तुम्ही वहिनी येत बर का संध्याकाळी? जा जातो की। शीतले यांना जेवायला ये म्हणतेस खर, तुला नाही माहिती कशी पोर आहेत, तुला एकटी नाही जमायचं शीतले। ऐक मला नाही जमणार तर मग अजून कुणाला जमणार? तुम्ही बघाच असलं जेवण बनवते का नाही की तुमची दोस्त कंपनी तुमचं नाव काढतेल। चल रावल्या चल। माझ्या प्रेम काव्याची कराल भले राख रांगोळी, तरीही त्याच राखेतून फिनिक झेपावेल प्रेमाचा, त्याची झेप असेल उंच उंच।
नाही बदका सारखी नाही बदका सारखी। राहुल तू रडतोयस? हा हा म्हणजे कसली भारी कविता आहे ना, मला लय आवडली कविता लय। खर इतकी आवडली की तुला रडू आलं? व्हेरी टचिंग इन माय हार्ट। राहुल आता तुला काय झालं रडायला? मला पण भरून आलं, म्हणजे पहिल्यांदाच माझी कविता ऐकून कोणतरी भावुक झालंय। अग सरिता तुझ्या कविता आहेस तशा, आणि माझी कविता पण। तुझी म्हणजे? तुला सगळं असं उचकटूनच सांगायला लागत वय। राहुल तुला किती कळत ना? पण अग आता मला काहीच कळना झालंय, अग लय बोर झालोय मी इकडं। का अग इथं कुणाला भेटता येत नाही काय नाही, आणि अग जिकडं बघावं तिकडं आर्मीचीच लोक। आणि त्यात तुझी कविता ऐकली की मग मला असं रडायलाच येत। डावले कांदा नीट कर। कांदा तमदम ठेवतो मी परत करतो, पण तुला कोण पोर घेण? कोणाशी बोलतो तू? कोणाशी बोलतोय? ऐकन तरी ऐकून बघू इकडे फोन तिकडे। नाही नाही रावले कोण पोरगी आहे ना ती शोधून काढतो का नाही बघ। तुम कितना भी शोधो तुमको पता नहीं पड़ेगा, हम खुफिया मानू से खुफिया। सरिता कसला काल वाला होला बाहेर काय नाही ग राहुलच नेहमीच ठीक आहे। अरे वा कापलं बिवेत आहे ना? ते कुठलं कापतोय? कुठल्या तरी पुरुषी बोलत बसला होता। मी काय म्हणते पोरगी कोण आहे ना शोधून काढायला पाहिजे आपल्याला। तुम्ही नका टेन्शन घेऊ मी बघतेच। बर तुला काय मदत करू सांग। मदत करणार रे? एक मदत कराल का? हा तुम्ही इथं अजिबात लुडबुड करू नका। म्हणजे? म्हणजे बाहेर जा म्हणा तुम्ही, मला इथं सगळं करू दे। याला काय अर्थ राव, नवरा मदत करायला आलाय त्याचं काही कौतुकच नाही। असं कसं कौतुक नाही, कौतुक मस्त आहे। आपण सगळं झालंय जेवण। वा मिसेस फौजी वा, आमच्या बुलेट पेक्षा फास्ट काम केलं की तुम्ही। मग काय कस झालंय ते परत एकदा बघ बर। वा मस्त झाली कपसाव, तुम्हाला तर निस्ता चान्सच पाहिजे असत। अरे खरच मस्त झालंय। बर परत एकदा बघतो। आओ काय करताय तुम्ही? तुम्ही बाहेर जावा बघू, तुमचे मित्र मंडळी येतायला जात जावा। तेच तर नको होत ना आज, रोज जेवतोच की त्यांच्या संघ, त्यांना बी घरचं जेवण मिळा नको। मग मी कधी जेवणार तो या संघ? नाही ते काय नाही, एक आयडिया करू तू ह्यांना टपा भरून ठेव, त्यांना जाऊ दे मग तू आणि मी। आओ लई काय कसं चालू लागलंय तुम्हाला, चला जावा बघू बाहेर जावा चला।
शितले ते मला कळणच कसं झालंय ते पर एकदा बघूया तू आओ काय करताय बाहेर जा तुम्ही जावा जावात हाय अगं गेल्यावर पोचल्याचा फोन केलास त्यावर काही पत्ताच नाही की तुझा अगं लई गडबड झाली बघ आणि मग नंतर रूम लावली सामान घेतलं आणि आता ह्यांचे मित्र येणार आहेत जेवण त्याचीच तयारी चालली अजिंक्य कसं आहेत ग अगदी तिकडनं आले होते तसेच आहेत बघ त्यांची काही आबाळ होत नाही ना नाही नाही अजिबात नाही तिथं सगळं लईच भारी आहे मी म्हणलं काय फोन नाही काय नाही तर तुला फोन करावा ते मी करणारच होते उद्या करणार होते निवान जरा स्वयंपाक झाला का शितले किती जण आहेत ग जेवायला झाला चारच तर जण आहेत अगं कोण मग मतीला आहेत का नाहीत का तू एकटीच करतीस हाय की रावल्या आहे त्यांना मला कांदा वगैरे कापून दिला बाकी सगळं मीच एकटी करते पण कोण तर मतीला असं तर बरं झालं असतं ना अगं आहे कशाला कोण पाहिजे शितले जमते का ग तुला सगळं वय आजच किचन लावलं आई तुला माहितीये अगदी हक्काचं किचन वाटतंय मला हिथं मला जसं पाहिजे तसं लावलंय मी सगळं कोणी विचारायला नाही हे हिथं कशाला ठेवलंय ते तिथं कशाला ठेवलंय काय करायचं काय नाही समजा मी ठरवते आई लई मन रमतंय बघ इथं शितले स्वतःच स्वयंपाकघर लावताना बाई मन लावूनच करती मला ना असं वाटतंय की कालच आमचं लग्न झालंय आणि मी या घरात नवीन नवरी म्हणून आले आणि आज आमच्या संसाराचा पहिलाच दिवस आहे नांदा नांदा आयुष्यभर सुखान नांदा आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असल्याला बघितले पुढचे 15 दिवस मला लई भारी घालवायचे जातील की 10 दिवसच काय अख्खा आयुष्य तुझं चांगलं जाईल बघ आई अगं अग काय झालंय नाही ग तुझं सगळं चांगलं होतंय ते बघून डोळ्यात पाणी आलं बघ अगं आहे आता उगाच रडत बिडत बसू नकस बघ तुझी लई काळजी होती कशीतले तुझं कसं होणार लग्नाचं काय कशी राहशील पण आता काय नाही बघ सगळं चांगलं होतंय तुझं अगं हे म्हणतात ना हिटल बघत असतोय म्हणून तो करतोय सगळं चांगलं तू डोळेपूस बघू आधी बर पुसलं डोळं आणि नानांना म्हणाव मी नीट आहे म्हणून आणि मी करतेच हा फोन कर परत फोन हा ठेवू का आता ठेव आणि काळजी घे बर आओ हे बघा झालेत सगळं आता संधी आली ना की जेवायच बसू हा शितले शितले मी तुला तुझ्या हक्काचं घर देऊन म्हणून बोललो होतो पण इतक्या लवकर ते काही शक्य ना पण आता तुझ्या हक्काचं किचन मिळालंय तुला आता हे 15 दिवस फक्त तुझ्या शितले तुझ्या हक्काचे शितले तू इतली गृहलक्ष्मी आहेस तू जसं म्हणशील ना तेच या घरात मी सगळं तुझ्या मनासारखं